हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सीमावीरा संग्राम सिंह संपाळ। मी शुक्रवार पेठ उपासना केंद्रातून बोलते, कोल्हापूर। बापूरायांनी आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्कीच दिलेले आहे। नंतर मागच्याच वर्षी मला माझ्या भावाचा एक मोठा अनुभव आलेला आहे, तो मी आता तुमच्यापुढे सांगत आहे। मागच्या वर्षी कोविड पॉझिटिव्ह माझा भावाचा रिपोर्ट आला होता। त्यानंतर मला खूप टेन्शन आले होते। दवाखान्यात आम्ही त्याला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची गॅरंटी दिली नव्हती, कारण त्याची ऑक्सिजन लेवल पूर्ण खाली आली होती। आम्हाला काही सुचेना, पायाखालची जमीनच सरकली, एक मिनिट असं वाटलं लागली आम्हाला। त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला 1.5 ते 2 लाख ही अमाऊंट भरायला सांगितली होती, पण इतके पैसे भरूनही तुमच्या पेशंटची गॅरंटी नाही हाच त्यांनी पुन्हा शब्द वापरला। त्यावेळी मला काहीच सुचेना, आम्ही कसे बसे करून पैसे भरले। भावाला माझ्या मी ॲडमिट केलं, त्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितले तुम्ही इथं थांबायचं नाही, कारण इथे सगळीकडे कोविडचे पेशंट आहेत, रिस्क नको। त्यानंतर आम्ही घरी आलो, पण घरी येताना आम्हाला तिथल्या नर्सने सांगितले की ताई तुम्ही घाबरू नका, तुम्ही आत्ता घरी जावा आणि संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्ही तुमच्या भावाला भेटू शकता किंवा बघू शकता। हे सर्व ऐकून मी घरी आले। घरी आल्यानंतर माझा मुलगा एकटाच घरी होता। आल्यानंतर त्यांनी मला विचारले, मम्मी मामा कसा आहे, मामा बोलला का तुझ्याशी? हे सर्व मी ऐकून मला खूप रडू आले, मी खूप रडले। तो मला म्हणाला, कारण ती वेळ अशी होती की कुणाच्या तरी आधाराचे, पण तो आधारच मला नव्हता, पण तो आधार मला माझ्या मुलग्याने दिला। तो म्हणाला, मम्मी तू घाबरू नकोस, बापू नक्कीच काही ना काहीतरी चांगलं करतील। हे ऐकून मी शांत बसले। राम रक्षा, हनुमान चालीसा आणि अनिरुद्ध चालीसा पठण, त्या पद्धतीने मी हे सगळं 3 दिवस सुरू ठेवले। 3 दिवसानंतर सकाळी 10:30-11 वाजता आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला की तुमच्या भावाची प्रकृती खूप छान आहे, ऑक्सिजन लेवल व्यवस्थित आहे, त्याला ICU रूममधून बाहेर काढून आता वॉर्डला शिफ्ट केलेले आहे। हे फक्त माझ्या बापूमुळे झालेले आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।